अवैध वाराई बंद व्हावी यासाठी कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक असोसिएशनच्या वतीने काही दिवसांपूर्वी ज्याचा माल त्याचा हमालचे फलक कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावण्यात आले होते। ते फलक बाजार समितीने कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेतल्याने संतप्त ट्रक चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांना घेराव घालून जाब विचारला आहे। परवानगी घेऊन लावण्यात आलेले फलक कोणतीही पूर्वसूचना न देता काढलेच कसे? बाजार समितीचे अधिकारी व्यापाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? कोणाच्या सांगण्यावरून हे फलक काढले आहे? असे अनेक प्रश्न ट्रक चालक मालक असोसिएशनने उपस्थित केले आहे। दिलेल्या निवेदनावर कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष अय्यूब कच्छी, अनिल हरकल, गणेश मोरे, महेश मोरे, सचिन भालेराव, शब्बीर सय्यद, राजू शहा, इकबाल शेख, उमेश महाजन, सचिन सोनवणे, सलीम शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। दरम्यान हे फलक का काढले याबाबत बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की 7 दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आली होती, 7 दिवस झाल्याने ते हा फलक आम्ही काढून घेतले आहे, असं उत्तर त्यांनी दिले आहे। झाले ना 7 दिवस झाले तुमच्या बोर्डामध्ये, 7 दिवस परवानगीमध्ये साधीच उल्लेख आहे का? तुम्ही लावत बाहेर मारा आणि यार्डामध्ये तुम्ही तो व्यापाऱ्यांना हमालांना दमदाटी करू नका। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे ज्याचा माल त्याचा हमाल जनजागृती करता दर्शनी भागात डिजिटल बोर्ड आमच्या कोपरगाव असोसिएशनने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या परवानगीने त्यांच्याकडे लेखी अर्ज देऊन आणि त्यांच्या संमतीने त्यांनी सांगितलेल्या जागेवर आम्ही लावला होता, परंतु काही व्यापारी आडमोठी धोरणाने अवैधरित्या वाराई गाडीवाल्याकडून जोरजबरदस्ती घेत होते। त्याचा राग येऊन त्या व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांच्याकडे तो बोर्ड काढण्यास सांगितले। त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तसं लेखी कळवलं पाहिजे होतं, परंतु त्यांनी ही सार्वजनिक संस्था आहे आणि व्यापाऱ्यांचं ऐकून त्यांनी जो बोर्ड काढला आणि ते बोर्ड काढताना त्याचे बांबू वगैरे तोडून आणि तो बोर्ड साईटला फेकून दिला हे निंदनीय आहे। मी कोपरगाव शेतकऱ्यांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी माननीय तहसीलदार कोपरगाव फुल स्टेशन येथे आम्ही लेखी तक्रार अर्ज दिली आहे, त्यांच्यावर संबंधित कारवाईसाठी आम्ही